तर सर्व महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झालेल्या आहेत तर आजपासून ऑनलाईन फॉर्म भरणेसुद्धा सुरू झालेले आहेत तर तुम्हाला आता महिन्याला दीड हजार रुपये आता मिळणार आहेत तर असा भरा फॉर्म तर कागदपत्र कोणते लागणार आहे नोंदणी कशाप्रकारे करायची आहे त्यानंतर या वेबसाईटची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर लेख लाडकी योजनेसाठी आता सर्व महिला इथं पात्र राहणार रा आहेत तर त्या महिलांना कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे त्यानंतर कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही इथं ता अर्ज करू शकता त्यानंतर इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इथं जे आहे राबवण्यात येत आहे तर प्रत्येक महिलेला जे काही तुम्ही त्यामध्ये पात्र असेल तर त्यामध्ये कोणते आता डॉक्युमेंट्स लागणार आहे तर ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर त्वाचा जो काही जी आर आहे जी आरसुद्धा इथं आपण पाहणारच आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पाहा तर या योजनेसाठी जे काय आता तुम्हाला महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे आधार कार्ड तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्यानंतर तुमच्याकडे आदिवास प्रमाणपत्र जर आदिवास प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला जन्माचा जो काही दाखला आहे तिथं लागणार आहे त्यानंतर तुमचा जो काही उत्पन्नाचा दाखला आहे ती तुम्हाला इथं कुटुंब प्रमुखाचंसुद्धा इथं चालणार आहे त्यामध्ये तुमचे नाव असणे आवश्यक आहे तर इथं अडीच लाखाच्या तुमचे जे काही उत्पन्न आहे ते आताच असणे आवश्यक आहे त्यानंतर ज्या कोणाचा तुम्ही फॉर्म भरत आहात त्यांच्याकडे बँक पासबुक असणे आवश्यक आहे त्यानंतर त्यांच्यावर त्यांचा पासपोर्ट असणे आवश्यक आहे बँक पासबुकवर त्यानंतर पासपोर्ट साईज आकाराचा एक फोटो तुम्हाला लागणार आहे रेशन कार्ड लागणार आहे त्यानंतर ज्यां ज्यांच्याकडे तुम्हाला जर ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर ऑनलाईन प्रक्रिया त्यानंतर ऑफलाईन प्रक्रियासुद्धा आहे ते सुद्धा पाहणार आहे तरी ते जी आरमध्ये जे काही सांगण्यात आलेलं आहे ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची जी काही सुविधा आहे जर तुम्हाला तुमचा ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल तर यावरती सुद्धा लवकरच आपल्या चॅनलला एक लवकरच एक व्हिडिओ येईल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय त्याचप्रमाणे नागरिक ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वार्ड सेतू तर अशा हे जी काही सुविधा आहे तिथं आता उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानंतर याबद्दल सर्व नवीन अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर तुमची जे काही अर्जदार जर तुम्ही तुमची जे काही विनामूल्य तुमचा जो काही फॉर्म आहे तिथं भरण्यात येईल त्यानंतर वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाने त्याचप्रमाणे ग्रामीण आदिवासी सेतू केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केली जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जाची अयोग्यरित्या त्यानंतर योग्यरित्या सुद्धा तुम्हाला दिल्या जाणार आहे त्यानंतर अर्जदार जे आहे तिथं स्वतः असणे असणे आवश्यक आहे जर कोणती महिलाचा फॉर्म भरायचं असेल तर ती महिला तिथे असणे आवश्यक आहे त्यांची ई के वाय सी करायची आहे तरच त्यांच्या बँक खात्यामध्ये याची जी रक्कम आहे ती तिथे जमा होईल त्यानंतर एक जुलै म्हणजे आजपासून ज्या फॉर्म ज्या सुरू झालेले आहेत त्यानंतर ऑनलाईन अर्ज प्राप्त करण्याचे जे काही पंधरा जुलैपर्यंत तुम्ही तुमचा अर्ज इथं करू शकता त्यानंतर यादी जी लागणार आहे सोळा जुलैला त्यानंतर तात्पुरती जे काही तुम्हाला जर काही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर सोळा ते वीसच्या दरम्यान तुम्ही इथं घेऊ शकता त्यानंतर एक बँकेचे जे काही के वाय सी तुम्हाला करणे दहा ऑगस्टपर्यंत त्यानंतर त्याचा जो काही हप्ता आहे ते तुमच्या अडीच हजार रुपये म्हणजे सॉरी दीड हजार रुपये तुमच्या बँक खात्यात इथं जमा होईल व अधिक माहितीसाठी जर तुम्हाला यावरती फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे लाईव्ह व्हिडिओ जर पाहिजे असेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं आहे त्यानंतर डॉक्युमेंट्स त्यानंतर ए टू झेड अपडेट त्यानंतर पेमेंट बँक खात्यामध्ये जमा होतो सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओएम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओएम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर लेख लाडकी योजनेबद्दल सर्व इन्फॉर्मेशन आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओएम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओएम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला